शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर वेलकम्स यू ऑल। डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न साइंस सब्जेक्ट ऑफ स्टैंडर्ड 7th। इन दैट वी आर गोइंग टू लर्न चैप्टर नंबर 20। द नेम ऑफ द चैप्टर इज इन द वर्ल्ड ऑफ स्टार्स। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान यामधील 20वा धडा पाहणार आहोत। धड्याचे नाव आहे तारकांच्या दुनियेत। सी स्टूडेंट्स, दिस इज अ पिक्चर ऑफ गैलेक्सी। हियर वी कैन सी द स्टार्स एंड द सोलर सिस्टम। बालमित्रांनो, हे आहे चित्र दीर्घिकाचे। तारे, सूर्यमाला हे चित्र आपल्याला दिसत आहेत। स्टार्स आर बॉर्न आउट ऑफ द नेबुला। नेबुला आर क्लाउड्स मेड अप ऑफ मेनली ऑफ हायड्रोजन गैस एंड डस्ट पार्टिकल्स। The particles in these clouds are attracted towards one another due to the force of gravity. As a result, the cloud contracts and becomes dense and spherical in shape. At the same time, the pressure of the gas at the core of the cloud increases, causing the temperature to rise tremendously and energy generation process start there. Such a spherical cloud of hydrogen is called star. Later, processes such as contraction, expansion, rise in temperature, etc. bring about changes in the nature of the star. These changes occur over a very long period of time and constituent of life cycle of stars. The different forms of stars at various stages during this life cycle are identified as different types of stars. तेजोमेघापासून ताऱ्याची निर्मिती होते। तेजोमेघ हे प्रामुख्याने धूळ व हायड्रोजन वायूचे बनलेले ढग असतात। गुरुत्व आकर्षणामुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होते व आकुंचनाने तो ढग दाट व गोलाकार होतो। यावेळी ढगाच्या मधल्या भागास वायूचा दाब वाढल्याने तापमानामध्ये ही प्रचंड वाढ होते आणि तेथे ऊर्जा निर्मिती होऊ लागते। अशा हायड्रोजनच्या गोलाकार ढगाला तारा म्हणजे स्टार असे म्हणतात। पुढे तापमानात वाढ होणे, आकुंचन व प्रसरण या क्रियांमुळे ताऱ्यांचे स्वरूप बदलत जाते। या प्रक्रियेसाठी फार मोठा कालावधी लागतो। हाच ताऱ्याचा जीवन प्रवास असून ताऱ्याचे विविध प्रकार याच स्वरूपामुळेच ओळखले जातात। नाउ वी विल सी द लाइफ सायकल ऑफ स्टार्स। आवर सोलर सिस्टम इज टायनी पार्ट ऑफ द गैलेक्सी कॉल्ड द मिल्की वे, विच इज मेनी मेनी टाइम्स larger than the solar system. There are lakhs of stars in the Milky Way, some of them being many times bigger than our sun. Some of them have their own planetary systems. Stars in the Milky Way show the great diversity in color, brightness as well as in size. Some stars which appear to be close to one another making a particular figure are together known as the कॉन्स्टिलेशन। ताऱ्यांचा जीवन प्रवास पाहूया। आपली सूर्यमाला ही त्यापेक्षा कित्येक पटीने मोठ्या असल्याने आकाशगंगेचा एक अत्यंत छोटासा भाग आहे। आकाशगंगेत लक्षावधी तारे असून त्यातले काही आपल्या सूर्यमालेपेक्षाही कित्येक पटीने मोठे आहेत। काहींना स्वतःची सूर्यमाला आहे। आकाशगंगेतील ताऱ्यांमध्ये रंग, तेजस्विता तसेच आकारानुसार मोठी विविधता दिसून येते। जवळजवळ एक विशिष्ट आकृती दिसणारे काही तारे मिळून तारका समूह बनतो। लाइफ सायकल म्हणजेच जीवन प्रवास, स्टार्स, तारे। फार अवे द स्काय सीम्स टू बी टचिंग द ग्राउंड, द लाईन ऍट विच दे मीट इज कॉल्ड द हॉरिझॉन। व्हाइल टर्निंग अराउंड वन सेल्फ द हॉरिझॉन विल बी सीन to form a circle and on looking up the sky will appear to be a sphere based on this circle. The stars of planets moving in the sky appears to be moving on the sphere. This virtual sphere is called the celestial sphere. The circular horizon divides this sphere into two halves. Sky watching म्हणजेच आकाश निरीक्षण। दूरवर पाहिले असता आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते। ते ज्या रेषेत मिळतात त्यास क्षितिज म्हणजेच होरिजॉन असे म्हणतात। स्वतःभोवती गोलाकार फिरता फिरता
क्षितिजाचा गोल तयार होतो। तसेच गोलाकार स्थितीत वर पाहिल्यास आकाश आपल्याला गोलाकृती भासते। आकाशात फिरणारे ग्रह तारे याच गोलावरून सरकत आपल्या असल्याचे आपल्याला भास होतो। या आभासी गोलालाच खगोल असे म्हणतात। क्षितिज या खगोलाचे दोन अर्धगोलात रूपांतर करते। Here we can see the virtual sphere zenith. While standing on the ground, the point on the celestial sphere exactly about our head is called the zenith. Zenith म्हणजेच उधर्व बिंदू। जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलावरील बिंदूला उधर्व बिंदू म्हणजे झेनिथ असे म्हणतात। नदीर व्हाइल स्टँडिंग ऑन द ग्राउंड द पॉइंट ऑन द सेलेशियल स्फिअर एक्झॅक्टली बिलो आवर फीट इज कॉल्ड द नदीर। नदीर म्हणजेच अधबिंदू। जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या पायाच्या बरोबर खाली असलेल्या खगोलावरील बिंदूला अधबिंदू म्हणजेच नदीर असे म्हणतात। सेलेशियल पोल्स इफ वी एक्सटेंड द एक्सेस ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ ऑन द नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शन इट विल पेनिट्रेट द सेलेशियल स्फिअर ऍट पॉइंट कॉल्ड द सेलेशियल नॉर्थ पोल अँड द सेलेशियल साऊथ पोल रिस्पेक्टिवली। खगोलीय ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवामधून जाणारी रेषा उत्तरेकडे वाढवली तर ती खगोलाला ज्या बिंदूत छेदते त्यास खगोलीय उत्तर ध्रुव म्हणतात। तसेच ती रेषा दक्षिणेकडे वाढली तर खगोलास त्या बिंदूला बिंदूत छेदते ज्या बिंदूत छेदते त्यास खगोलीय दक्षिण ध्रुव असे म्हणतात। मेरिडियन इन ऍस्ट्रॉनॉमी द ग्रेट सर्कल विच पासेस थ्रू बोथ द सेलेशियल पोल्स अँड द ऑब्झर्वर झेनिथ अँड नदीर इज कॉल्ड अ मेरिडियन। मेरिडियन म्हणजेच मध्यमंडळ। दोन्ही खगोलीय ध्रुवांमधून आणि निरीक्षकाच्या उद्वर्व बिंदूतून जाणाऱ्या अर्धवर्तुळास मध्यमंडळ म्हणतात। सेलेशियल इक्वेटर इफ वी युनिफॉर्मली एक्सपांड अर्थ इक्वेटर इन ऑल डायरेक्शन इनडेफिनेटली इट विल पेनिट्रेट द सेलेशियल स्फिअर अलॉंग अ सर्कल। दिस सर्कल इज कॉल्ड एज द सेलेशियल इक्वेटर। वैश्विक वृत्त पृथ्वीचे विषुववृत्तीय सर्व दिशांना अमर्याद वाढले तर ते खगोलाला ज्या वर्तुळात छेदते त्या वर्तुळास वैश्विक वृत्त असे म्हणतात। इक्लिप्टिक द अर्थ मूव अराउंड द सन बट सीन फ्रॉम द अर्थ। द सन अपियर्स टू मूव अलॉंग अ सर्कल ऑन द सेलेशियल स्फिअर। दिस सर्कल डिस्क्राइबिंग द अपरेंट मोशन ऑफ द सन अराउंड द अर्थ इज कॉल्ड द इक्लिप्ट। इक्लिप्टिक म्हणजेच आयनिक वृत्त। पृथ्वी सूर्याभोवती फिरते परंतु पृथ्वी वरून पाहता सूर्य फिरत असल्याचा आभास होतो। सूर्याच्या खगोलावरील या भासमान मार्गाला आयनिक वृत्त म्हणजेच इक्लिप्टिक असे म्हणतात। स्काय स्टँडिंग इन अन ओपन स्पेस इफ वी लुक ॲट द स्काय ऑन द क्लाउडलेस नाईट वी सी न्यूमरस स्टार्स अगेन्स्ट अ डार्क बॅकग्राऊंड। द पोर्शन ऑफ अर्थ्स ॲटमॉस्फिअर अँड द पोर्शन बियॉन्ड दॅट विच कॅन बी सीन इन द फॉर्म ऑफ द रूफ बाय आवर आयज व्हाइल स्टँडिंग ऑन द अर्थ इज कॉल्ड द स्काय। स्काय म्हणजेच आकाश। निरभ्र रात्री मोकळ्या जागेवरून आपण आभाळाकडे पाहिले तर काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अनेक चांदण्या दिसतात। पृथ्वीच्या वातावरणाचं व त्याही पलीकडे नुसत्या डोळ्यांनी पृथ्वीवरून दिसू शकणारा व छताच्या स्वरूपात भासणारा भाग म्हणजेच आकाश आहे। स्पेस द कंटिन्युअस एम्प्टी स्पेस बिटवीन द स्फिअर्स इन द स्काय इज कॉल्ड स्पेस। इट मे कंटेन गॅस अँड डस्ट पार्टिकल्स
न्यूमरस स्टार्स क्लस्टर्स हैव फॉर्म्ड इन स्पेस. स्पेस म्हणजेच अवकाश. आकाश तर गोलांच्या दरम्यान असलेली पोकळीच्या स्वरूपातील सलग जागा. यात वायू व धूलिकण असू शकतात. अवकाशात ताऱ्यांचे असंख्य समूह तयार झालेले आहेत. द सन द मून अँड द स्टार्स आर सीन टू राइज इन द ईस्ट अँड सेट इन द वेस्ट बिकॉज द अर्थ रोटेट्स फ्रॉम द वेस्ट टू द ईस्ट. इफ वी ऑब्झर्व केअरफुली वी विल ऑल्सो नोटिस दॅट स्टार राइज अँड सेट 4 मिनिट्स अर्लियर एव्हरी डे. दॅट इज इफ द स्टार राइजेस ऍट 8 PM टू नाईट इट विल राइज ऍट 7:56 PM टुमॉरो. अगेन्स्ट द बॅकग्राऊंड ऑफ स्टार्स द सन अँड द मून appears to move from the west to the east. The sun moving through 1 degree every day and the moon through 12 to 13 degree. This happens due to the motion of the earth around the sun and that of the sun around the earth. Surya Chandra Tare purvila ogun paschimela mavatana distat. कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वीकडे प्रवास करते. बारीकाईने पाहिल्यास असे देखील लक्षात येईल की तारे दररोज 4 मिनिटे लवकर उगवतात आणि 4 मिनिटे लवकर मावळतात. याचा अर्थ असा की एखादा तारा आज रात्री 8 वाजता उगवला असेल तर तो उद्या 7:56 उगवताना दिसेल. ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर चंद्र व सूर्य पश्चिमेकडून पूर्वीकडे सरकताना दिसतात. सूर्य दिवसाला सुमारे 1 अंश तर चंद्र दिवसाला 12 ते 13 अंश ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पूर्वीकडे सरकलेला दिसतो. पृथ्वी सूर्याभोवती व चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याने असे होते. कॉन्स्टिलेशन्स अ ग्रुप ऑफ स्टार्स ऑक्युपाइंग अ स्मॉल पोर्शन ऑफ द कॉन्स्टिलेशन स्फेअर इज कॉल्ड अ कॉन्स्टिलेशन. सम ऑफ दीज स्टार्स अपियर्स टू फॉर्म सर्टन फिगर्स ऑफ एनिमल्स ह्युमन्स और ऑब्जेक्ट्स. Here we can see the figure of human. These figures have been named after certain events or beliefs of the time when the constellation were identified. In this way, Western observers have divided the celestial sphere into 88 constellations. Similarly, ancient Western astronomers put forward the idea of 12 zodiac signs. Whereas the Indian astronomers suggested the 27 nakshatras. Constellations म्हणजे तारका समूह. खगोलाच्या एक लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला तारका समूह असे म्हणतात. काही तारका समूहात एखाद्या प्राण्याची वस्तूची किंवा व्यक्तीची आकृती दिसते. इथे आपल्याला व्यक्तीची आकृती दिसत आहे. या आकृत्यांना त्या काळानुसार प्रचलित असलेल्या घटनेनुसार किंवा समजुतीनुसार नावे देण्यात आली आहेत. त्यानुसार पाश्चिमात्य निरीक्षकांनी संपूर्ण खगोलाचे 88 भाग केले आहेत. प्राचीन पाश्चात्य खगोल शास्त्रज्ञांनी 12 सौर राशींची व भारतीय खगोल शास्त्रांनी 27 नक्षत्रांची कल्पना मांडली आहे. झोडाईक साइन द इक्लिप्टिक हॅव बीन इमॅजिन टू बी डिवाइडेड इन 12 इक्वल पार्ट्स. Thus, each part subtend 30 degree at the center of the Kaleshian sphere. Each of these part is called the Rashi or Zodiac sign. They are named as Aries, Taurus, Gemini, Cancer, Leo, Virgo, Libra, Scorpio, Sagittarius, Capricorn, Aquarius and Pisces. Zodiac sign म्हणजेच राशी. सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरतो त्या आयनिक वृत्ताचे 12 समान भाग कल्पिलेले आहेत. म्हणजेच प्रत्येक भाग 30 अंशचा आहे. या प्रत्येक भागाला राशी असे म्हणतात. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशी आहेत. नक्षत्र. द मून कम्प्लीट्स 1 रिव्होल्यूशन अराउंड द अर्थ अप्रॉक्सिमेटली 27.3 डेज. द पोर्शन ट्रॅव्हल्स बाय द मून इन 1 डे इज कॉल्ड द नक्षत्र.
So, if we divide 360 degree into 27 equal parts, each part is about 30 degree and 20 minutes. A nakshatra is known from the brightest star that it contains. This brightest star is called the Yogtara. Which nakshatra we can see during the sky, which depends upon the position of the earth along its orbit. Nakshatra. Chandra ek prithvi pradikshina sumare 27.3 divasat purna karto. Pratyek divasacha chandracha pravasala ek bhag kiva ek nakshatra mantat. 360 aunshanche 27 saman bhag kele tar pratyek bhag sumare 13 aunsh 20 minute yeto. 13 अंश 20 मिनिटे एवढ्या भागातील तारका समूहातील सर्वात तेजस्वी ताऱ्यावरून ते नक्षत्र ओळखले जाते. या ताऱ्याला योग तारा असे म्हणतात. आपण आकाश निरीक्षण करतेवेळी पृथ्वी भ्रमण मार्गावरती कोठे आहे यावरून कोणते नक्षत्र दिसणार हे निश्चित होते. नाउ वी विल सी सम कॉन्स्टिलेशन्स. During summer nights, one can see a particular arrangement of seven stars. We call them Saptarishi. In the month of February, this constellation arises around 8 p.m. in the northeast. It is on the meridian in the month of April and in the month of October. It sets around 8 p.m. As the name suggested, Saptarishi is a group of seven bright stars. It is in the shape of the corundel. Quadrangle with a tail made up of three stars. It thus resembles a kite and can be easily recognized. If we extend one side of the quadrangle, it reaches the pole star. Different countries have different names for this constellation. In English, it is called the Great Bear. आता आपण काही तारका समूहांची ओळख करून घेऊया. उन्हाळ्यात रात्री आकाशात सात ताऱ्यांची एक विशिष्ट जोडणी दिसते. त्यांना आपण सप्तऋषी असे म्हणतो. या तारका समूह हा तारका समूह फेब्रुवारी महिन्यात रात्री 8 सुमारास ईशान्य दिशेला उगवतो. मध्यमंडळावर तो एप्रिल महिन्यात असतो तर ऑक्टोबर महिन्यात रात्री 8 सुमारास मावळतो. सप्तऋषी नावाप्रमाणे 7 ठळक ताऱ्यांनी बनलेला समूह आहे. एक मोठा चौकोन व त्याला 3 ताऱ्यांची शेपटी असल्याने पतंगासारख्या दिसणाऱ्या सप्तऋषीची आकृती सहज ओळखता येते. चौकोनाची एक बाजू वाढवल्यास ती ध्रुव ताऱ्याकडे जाते. निरनिराळ्या देशात निरनिराळ्या नावाने सप्तऋषीला ओळखले जाते. द कॉन्स्टिलेशन्स ऑफ सप्तऋषी अँड शर्मिष्ठा और कॅसोफिया आर युजफुल इन लोकेटिंग द पोल स्टार. Sharmistha is made up of five bright stars which are distributed along a figure of the letter M. The perpendicular bisector of the line joining the third and the fourth star in Sharmistha goes towards the pole star. The pole star has Saptarishi in on one side and Sharmistha on other side. As Sharmistha sets, Saptarishi rises. Thus, we can always use either one or other side of as a reference point on any given night. ध्रुव तारा ओळखण्यासाठी सप्तऋषी प्रमाणे शर्मिष्ठेच्या ताऱ्यांचा उपयोग होतो. शर्मिष्ठा तारका समूह 5 ठळक ताऱ्यांनी बनलेले असून एम या अक्षराच्या मांडणीत हे तारे आकाशात दिसते. शर्मिष्ठाचा तिसरा व चौथा तारा जोडणारी रेषा जर दुभागली तर हा लंब दुभाजक ध्रुव ताऱ्याकडे जातो. ध्रुव ताळ्याच्या एका बाजूस सप्तऋषी तर दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा असतात. ज्यावेळी शर्मिष्ठा तारका समूह मावू लागतो त्यावेळी सप्तऋषीचा उदय होत असतो. म्हणजेच आपल्याला ध्रुव तारा पाहण्यासाठी कुठल्याही दिवशी या दोन्ही पैकी एक तारका समूहाचा उपयोग करून घेता येतो. ग्रह नक्षत्र और ओरियन हॅज व्हेरी ब्राईट स्टार्स. On winter nights, they can be easily identified. It has 7 to 8 stars, of which 4 are at the corner of the corundel. The line passes through the 3 middle stars of the constellation. When extended, meets a very bright star. This is Vaidh or Sirius
ड्यूरिंग द मंथ ऑफ डिसेंबर मृग नक्षत्र राइजेस एट 8 PM ऑन द ईस्टर्न होरिजन. इट इज ऑन द मेरिडियन ड्यूरिंग फेब्रुवरी एंड इन जून इट सेट्स अराउंड 8 PM. मृग नक्षत्र हा तारका समूह आकाशात फार तेजस्वी दिसतो. हे नक्षत्र हिवाळ्याच्या रात्री फार चटकन दिसते. त्यात 7 ते 8 तारे असतात. त्यापैकी 4 तारे एका चौकोनाचे 4 बिंदू असतात. मृग नक्षत्राच्या मध्या 3 ताऱ्यांपासून एक सरळ रेषा काढली असता ही रेषा एका तेजस्वी ताऱ्याला येऊन मिळते. तो तारा म्हणजे व्याध होय. मृग नक्षत्र डिसेंबर महिन्यात रात्री 8 सुमारास पूर्व क्षितिजावर उगवलेले दिसते. फेब्रुवारी महिन्यात ते मध्य मंडळावर असते तर जून महिन्यात रात्री 8 सुमारास मावळते. वृश्चिक और स्कॉर्पियो इज अ कॉन्स्टिलेशन विथ 10 to 12 स्टार्स. जयस्ता और एंथेरिस इज द ब्राइटेस्ट अमंग देम. दिस कॉन्स्टिलेशन इज बिलो द इक्वेटर इन द स्काय ऑफ द साउथर्न हेमिस्फेयर. इन द 3rd वीक ऑफ द एप्रिल इट कैन बी सीन इन द ईस्टर्न स्काय अ फ्यू आवर्स आफ्टर सनसेट. वृश्चिक तारका समूहात 10 ते 12 तारे दिसत असले तरी त्यातील ज्येष्ठा हा तारा सर्वात तेजस्वी आहे. वृश्चिक तारका समूह हा दक्षिण गोलार्थाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली असतो. एप्रिल महिन्याच्या 3rd आठवड्यात सूर्यास्तानंतर काही तासांनी पूर्व आकाशात हा तारका समूह पाहता येतो. वेन द गर्ल लुक ऍट द फ्लावर पॉट शी ऑल्सो सीम्स द ट्रीज इन द बॅकग्राऊंड. द ऑब्झर्वर लुकिंग ऍट द सन सीम्स नॉट ओनली द सन बट ऑल्सो द कॉन्स्टिलेशन बिहाइंड द सन. द कॉन्स्टिलेशन कॅनॉट बी सीन इन ब्राईट sunlight, but it is indeed present behind the sun. As the earth changes its position, a different constellation or zodiac sign or rashi appears behind the sun. This is what we express when we say that the sun enters a particular zodiac sign or rashi. For example, on Makar Sankranti, we say that the sun enters Makar Rashi. When the earth is at A, for the observer on the earth, the sun appears to be in the Scorpio zodiac sign. When the earth moves from A to B, the observer will say that the sun has entered Libra. In reality, the sun does not move, but we perceive it as moving due to the motion of the earth around it. This motion of the sun is called the apparent motion, and its path is called the apparent path. The rising of the sun in the east and its setting in the west is also an apparent motion. तिथे दिसणारी मुलगी फुलदाणी बघते तेव्हा तिला फुलदाणी तर दिसतेच, परंतु तिच्या पार्श्वभूमीवर असलेले झाड देखील दिसते. सूर्याकडे पाहणाऱ्या निरीक्षकाला सूर्य तर दिसेलच, पण सूर्याच्या पाठीमागील तारका समूह पण दिसू शकेल. पण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे तो प्रत्यक्षात दिसणार नाही, तरी त्याच्या मागे तारका समूह असणारच आहे. याचा अर्थ असा आहे की जेव्हा पृथ्वी आपल्या स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील रास बदलते. यालाच आपण सूर्याने एखाद्या राशीत प्रवेश केला किंवा संक्रमण केले असे म्हणतो. मकर संक्रांत हे असेच एक संक्रमण आहे. पृथ्वी जेव्हा ए या ठिकाणी असते तेव्हा पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य वृश्चिक राशीत आहे असे वाटते. पृथ्वी जेव्हा ए पासून बी पर्यंत प्रवास करते तेव्हा निरीक्षकाला वाटेल की सूर्याने वृश्चिक राशीतून तूळ राशीत संक्रमण केले आहे. प्रत्यक्ष सूर्य भ्रमण करत नसतो, तर पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे सूर्य फिरल्याचा आपणास आभास होतो. सूर्याच्या या भ्रमणालाच भासमान भ्रमण असे म्हणतात व सूर्याच्या या मार्गाला सूर्याचा भासमान मार्ग असे म्हणतात. सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे भासमान भ्रमणच आहे. आपण आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तोंडून नक्षत्र लागले असे ऐकले असेल, म्हणजे या काळात पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठराविक नक्षत्र असते हे आपल्या लक्षात येईल. नॅशनल इन्स्टिट्यूशन्स
IUCAA, Inter University Center for Astronomy and Astrophysics in Pune carries out fundamental research in astronomy. In India, Planetariums, named after Pandit Jawaharlal Nehru, has been established at New Delhi, Bangalore, Allahabad, Mumbai, and at New English School in Pune. They present a virtual projection of various stars and constellations as if it were the sky watch. IUCA, Inter University Center for Astronomy and Astrophysics. ही पुणे येथील संस्था खगोल विज्ञानामध्ये मूलभूत संशोधनाचे कार्य करते. भारतात नवी दिल्ली, बंगळुरू, अलाहाबाद, मुंबई व न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने नेहरू प्लॅनेटोरियम ही तारांगणे स्थापित केलेली आहेत. आकाश निरीक्षणासंदर्भात विविध तारे व तारका समूहाचे अभ्यासी सादरीकरण करण्यात येते. Science has proved that the constituents of the solar system, for example, planets, satellites and comets, as also distant stars and constellations, do not have any influence on human life. Man stepped on the moon in the 20th century. He will conquer Mars in the 21st century. Hence, in this age of science, holding on to beliefs which have been proved to be wrong through numerous scientist tests is an unnecessary waste of one's time, energy and money. It is necessary to consider all these issues with a scientific frame of mind. विज्ञानामुळे सूर्यमालेचे घटक जसे ग्रह, उपग्रह, धूमकेतू याचाच काय तर लांब लांबच्या ताऱ्यांच्या तारका समूहांचा मानवी जीवाशी काही संबंध नाही हे सिद्ध झाले आहे. 20व्या शतकात मानवाने चंद्रावर पाऊल टाकले. 21व्या शतकात तो मंगळ पादाक्रांत करेल. त्यामुळे आजच्या वैज्ञानिक युगात अनेक वैज्ञानिक चाचण्यांमुळे फोल ठरवलेल्या कंपन्यांवर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या वेळेचा, शक्तीचा आणि धनाचा निष्कारण अपव्यय करणेच ठरेल. त्यामुळे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या सर्वांकडे पाहणे महत्त्वाचे आहे. हियर वी हॅव फिनिश्ड दिस चॅप्टर. थँक्यू.